पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथील गाय राण्यात एका कंपनीकडून बेकायदा वन खात्याच्या जागेत रस्त्याचं काम सुरू केलंय याबाबत वन व महसूल खात्याकडून पंचनामेही करण्यात आले मात्र प्रत्यक्षात कारवाई काहीच होत नसल्यानं करंदी येथील ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागितली आहे या प्रकरणी पर्यावरण मित्र संघटनेचे सागर वर्पे क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष विकास दरेकर संग्राम ढोकले योगेश ढोकले व स्वप्नील ढोकले यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे करंदी केंदूर रस्त्याशेजारून वनविभागाच्या वन विभागाच्या हद्दीत संकल्प फोर्जिंग कंपनीकडून वन विभागाच्या हद्दीत रस्त्याचं काम सुरू आहे बेकायदेशीर पार्किंग व गोडाऊनचे अतिक्रमणही या भागात गोडाऊन गेल्या महिनाभरापासून तब्बल सहा तक्रार अर्ज तहसीलदार व जुन्नर वन विभागाकडे केल्यानंतर महसूल व विना विभागाकडून पंचनामे झालेत मात्र कारवाई होत नसल्याने सागर वरपे व सहकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी